नाव जाचे हा उन्नत हा माझा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. धुळे आरटीओ कार्यालयाच्या आवारात अधिकारी भरत कळसकर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्चव यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनास केली सुरुवात. देर मस्जिद या गावाला इंडियन ऑइल कंपनीचे पेट्रोल पंपाचे शुभारंभ अधिकारी यांच्या हस्ते करून झाले उद्घाटन संपन्न. धुळे येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारात दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्चव यांच्या भ्रष्टाचाराच्या व व्हिडिओ क्लिप मध्ये असलेल्या पैशांच्या बंडलाबाबत चौकशी होऊन दोघे अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून आजपासून भजन लावून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. नाना बच्चव हे उप प्रादेशिक अधिकारी म्हणून नंदुरबार येथे कार्यरत असून त्यांच्याकडे असलेले नवापूर चेकपोस्ट व गव्हाली चेकपोस्ट यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या मर्जी खातीर असलेले आरटीओ इन्स्पेक्टर यांचे ते ड्युटी लावतात व त्यांच्याकडून लाखो रुपये घेतात असे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. वरील दोघे अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आजपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी दक्ष पत्रकार संघ धुळेचे अध्यक्ष बापू बागुल, जिल्हा अध्यक्ष आकाश अशोक रामराजे, सचिव भगवान बावीसकर, प्रदेश अध्यक्ष महिला मायाताई कटरे आदी सर्व उपस्थित होते. भरत कळसकर साहेब व उप प्रादेशिक अधिकारी नानासो बच्चव साहेब, नाना बच्चव यांनी एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता. त्या व्हिडिओ व्हायरलमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबई मंत्रालयामधून मला एक आदेश प्राप्त होतो आणि तो आदेश प्राप्त झाल्यानंतर मी महाराष्ट्रातले आणि खानदेशातले जी काही चेकपोस्ट आहेत त्या चेकपोस्टची जी काही रक्कम येते सीमा तपासणी नाक्यावरून ती कलेक्शन करण्याचे जे काही आदेश आहे ते मला महाराष्ट्र सरकारकडून मिळतात. महाराष्ट्र मुख्यालय मुख्यमंत्रीची कार्यालयातले जे काही अधिकारी आहेत तिथून मला मिळतात. तर माझं जे काही आंदोलन आहे बच्चव साहेबांच्या विरोधातलं, ती जी काही व्हिडिओ व्हायरल झालेली आहे, महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत उद्धवजी साहेब हे एक चारित्र्यवान आहेत, त्यांच्या अंगावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाग हा लागलेला नाही. परंतु नाना बच्चव सारखा एक आरटीओ उपप्रादेशिक हे चुकीचं काम करतो, एक व्हिडिओ व्हायरल होतो, अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशीही होत नाही. ही चौकशी का होत नाही याचं कारण विचारण्यासाठी आम्ही भरत कळसकर जे काही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे आलो, पण त्यांनी देखील आम्हाला उडवावणीची उत्तरं दिलेली आहेत. याचा अर्थ या दोघांची मिलीभगत आहे आणि या मिलीभगतवरून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा वसूल केला जातो. दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की नाशिक ACB अँटी करप्शन्स त्याचबरोबर आयकर विभाग आणि ATS कडून यांची चौकशी व्हावी, यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, कारण की यांनी यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना जो काही पगार भेटतो त्या पगाराच्या व्यतिरिक्त यांनी पैसा जमा केलेला आहे आणि यांची जी काही अवाजवी संपत्ती आहे ही अवाजवी संपत्तीची चौकशी होऊन यांना शासन झालं पाहिजे, यांना बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि शासनाकडून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे स्थगित हे करणार नाही. त्यांची जी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे तशीच त्या तक्रारीची प्रत त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला देखील दिलेली आहे. या अनुषंगाने आम्ही त्यांना रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवलेलं आहे 19 ऑक्टोबरला. त्याच्यामध्ये असं कळवण्यात आलेलं आहे की सहाय्यक पोलीस आयुक्त दक्षता विभाग यांच्याकडून या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे आणि या चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याबाबत कळविण्यात येईल असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे. नेर मस्जिद या गावाला इंडियन ऑइलचे शुभारंभ उद्घाटन कंपनीचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ पेट्रोलियम KSK किसान सेवा केंद्र डिझेल पेट्रोल विक्रीसाठी खास दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन संपन्न झाले. त्यानिमित्ताने सत्यनारायणाची महापूजाही आयोजित करण्यात आली होती. मस्ती देऊर या गावातील ग्रामस्थांची 10 ते 15 वर्षापासून मागणी होती, ती मागणी आज पूर्ण झाली असे वाटते. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने डिझेलसाठी फार मोठी गैरसोय होते, म्हणून श्री राजेंद्र आत्मरंदोरे यांनी पुढाकार घेऊन पत्नीच्या नावाने सोल शैलेजा राजेंद्र देवरे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या नावाने डीलरशिप घेऊन ग्रामस्थ यांची सेवेत आजपासून पेट्रोल पंप सुरू केले. यावेळी इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी किरण वराडे, हेमंत सुने, राजेंद्र आत्मराम देवरे पंचायत समिती सदस्य, राजधर देसले, गंगाराम शुक्ला देवरे, चंद्रकांत देवरे माजी सरपंच या पेट्रोल पंपाचे डीलर, सो शैलेजा राजेंद्र देवरे, मस्ती गावातील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. मोठा आनंद होत आहे. मस्ती गाव 20,000 वस्तीचं लोकसंख्येचं गाव आहे आणि आजूबाजूला 10-20 खेडी आहेत आणि या गावाला 10 वर्षापासून पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल डिझेलची सुविधा पाहिजे होती, ती आज रोजी पूर्ण होते. आणि माझ्यापेक्षा हा आमच्या पत्नीच्या नावे इंडियन ऑइलची एजन्सी सौ शैलेजा राजेंद्र देवरे या नावाने एजन्सी मिळाली. आम्हाला आनंद होण्यापेक्षा या गावाला या परिसराला मोठा आनंद झाला आहे. त्यांना 15-20 किलोमीटरपर्यंत डिझेल घ्यायला जावं लागत होतं. ट्रॅक्टरचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, या शेतीच्या व्यवसायानिमित्त त्यांना मोठा त्रास होत होता आणि आजच्या सकाळी उद्घाटनाच्या प्रसंगी त्या लोकांनी मोठा आनंद व्यक्त केला आणि त्या आनंदामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आणि आजच्या दसऱ्याच्या निमित्ताने हीच आम्हाला मोठी शुभेच्छा मिळाली. यापुढे आमची मोठी जबाबदारी राहील, चांगली सेवा द्यावी लागेल आणि चांगलं नाव आपल्याला ठेवावं लागणार आहे, त्या दृष्टीने आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे पेट्रोल पंप चालवत असताना. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.